नेवासा तालुक्यातील जैनपूर येथे अरुणनाथगिरी महाराज यांच्या उपस्थितीत श्रीराम व हनुमान मंदिर व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाला। यावेळी श्रींच्या मूर्तींची सजवलेल्या रथातून वाजत गाजत गावातून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी संख्येने महिला भजनी मंडळ मोठ्या उपस्थित होते। त्यानंतर प्रकाश जोशी यांनी होमहवन करून मंदिराची व श्रीराम व हनुमान मूर्तीचे विधिवत पूजन केले। त्यानंतर रामायणाचार्य अरुणगिरी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। त्यानंतर अरुणगिरी महाराज यांचे कीर्तन झाले। त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाल हजारो भाविकांची गर्दी बघायला मिळाली। जगाच्या पाठीवर एक वाक्य वापरलं, सबका मालिक एक आहे शाही बाबा। त्यांची शिर्डीची समाधी आपल्या जिल्ह्यात आहे। जंगले महाराज ज्यांनी अनेक देशामध्ये कार्य सुरू केलेले ते संत आपल्या जिल्ह्यात आहे। कोकुण ठाण शिंगणापूर आपल्या जिल्ह्यात आहे। 700 शिष्यांच्या समवेत आजपासून 1000 वर्षापूर्वी काम केलं ते काणिपनाथ महाराज, त्यांची समाधी आपल्या जिल्ह्यात आहे। ज्यांनी सगळ्या संतांचं चरित्र लिहिलं ते महिपती महाराज ताराबाद, त्यांची समाधी आपल्या जिल्ह्यात आहे। आता मला एवढं सांगून वेळ नाही घ्यायचा, एक एक